आकाशवाणी मुंबई मी शैलेश मोहिते आणि मी तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या तळागळात काम करणाऱ्या प्रेरणादायी लोकांची पद्म पुरस्कारांसाठी नावं सुचवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन राज्यात फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समितीची स्थापना मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत या महामार्गावर पथकर वसूल केला जाणार नाही राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात हमीपत्र लोकसंख्या नियंत्रणासाठी उत्तर प्रदेश सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणाच्या धर्तीवर देशव्यापी कायदा करण्याची गरज विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त राज्यात कोरोनामुक्त गावांमध्ये येत्या पंधरा जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी आणि देशात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव पूर्णांक दोन दशांश टक्क्यावर राज्यात काल सहा हजार सव्वीस रुग्ण कोरोनामुक्त आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक आवाहन देशभर अठरा वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी आणि हो लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका कोविड एकोणीसचा धोका अजून संपलेला नाही म्हणून कोरोना प्रतिबंधक नियम पाळा शक्यतो घरीच राहा आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा बाहेर पडतानाही मुखपट्टी वापरा सुरक्षित अंतर राखा हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा याशिवाय कोविडबाबत प्रश्न विचारण्यासाठी शून्य एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा किंवा एक शून्य सात पाच या क्रमांकावरही संपर्क करता येईल पद्म पुरस्कारांसाठी लोकांनी नावं सुचवावीत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे देशाच्या समाजाच्या तळागाळात अनेक प्रतिभावंत लोक अपवादात्मक स्वरूपाचं काम करत असतात अशा प्रेरणादायी व्यक्तींची नावं लोकांनी सुचवावीत असं ट्विट मोदी यांनी केलं आहे हे नामनिर्देशन पंधरा सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य शासनानं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समितीची स्थापना केली आहे त्याबाबतचा शासन आदेशही नुकताच जारी करण्यात आला त्यानुसार वर्ष दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत अनधिकृतरित्या फोन टॅपिंग करण्यात आले आहेत का याचा तपास करून विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनामध्ये त्याविषयीचा अहवाल सादर केला जाणार आहे या समितीमध्ये राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आणि विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांचा समावेश असणार आहे तपास पूर्ण करून तीन महिन्यांच्या आत याविषयीचा अहवाल शासनाला सादर करायचा आहे मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण सध्या सुरू असून संपूर्ण मार्गाचं काम पूर्ण होईपर्यंत या महामार्गावर पथकर वसूल केला जाणार नाही असं हमीपत्र राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं कोकण महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी ही माहिती दिली संपूर्ण महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पथकर वसूल करू नये अशी जनहित याचिका समितीतर्फे उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली दरम्यान येत्या सोळा जुलै रोजी कोकण महामार्ग जनआंदोलन परिषद दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली असल्याचं यादवराव यांनी सांगितलं लोकसंख्या नियंत्रणासाठी उत्तर प्रदेश सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणाच्या धर्तीवर देशव्यापी कायदा करण्याची गरज विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते ज्या राज्यांची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे त्या राज्यांमध्ये असा कायदा लागू केला पाहिजे तो लोकसंख्या नियंत्रणासाठी सहाय्यक होईल असंही ते म्हणाले कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत मात्र कोरोनामुक्त गावांमध्ये येत्या पंधरा तारखेपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत याबरोबरच इतर वर्ग सुरू करण्याबाबतही अनेक पालक शिक्षक वारंवार विचारणा करत आहेत त्यामुळे शालेय शिक्षण विभागानं राज्यातल्या सर्व पालक शिक्षकांकडून शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेतलं आहे हे सर्वेक्षण उद्या रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत सुरू राहील दुबार पेरणीचं संकट आलंच तर शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही कृषी मंत्री दादा भोसे यांनी दिली आहे त्यांनी काल नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुक्यातल्या बोरद गावामध्ये पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधला नाशिकचा काही भाग अकोला धुळे आणि नंदुरबारसारख्या जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत तुरळक पाऊस झाला आहे काही ठिकाणी चांगल्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत तर ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे असंही त्यांनी सांगितलं एन जी भविष्यातलं इंधन असून परिवहन क्षेत्रात ते क्रांती घडवेल असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे बैद्यनाथ आयुर्वेदिक समूहानं पहिला एल एन जी फॅसिलिटी प्लांट नागपूरजवळ कामठी रोडवर उभारलाय त्याचं उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या एन जीमुळे इंधन खर्चात बचत होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं ते म्हणाले पेट्रोल आणि डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं दिवसेंदिवस त्याचे दर वाढत चालल्यानं या इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल इलेक्ट्रिक सीएनजी एलएनजी गॅसला भारत सरकार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे आपल्या देशात साखर आणि तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं असून त्याचं व्यवस्थापन करणं ही देशासमोरचं मोठं आव्हान आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या पंचवीस तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकोणऐंशीवा भाग असेल या कार्यक्रमासाठी जनतेनं आपल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे यासाठी लोक नमो ॲप तसंच माय जी ओ व्ही या फोरमवर आपले मतं नोंदवू शकतात याशिवाय एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर आपले संदेश रेकॉर्ड करून पाठवता येतील ही सुविधा येत्या बावीस जुलैपर्यंत खुली राहील यासोबतच नागरिकांना एक नऊ दोन दोन या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर मोबाईलवर संदेशाद्वारे येणाऱ्या दुव्यावर जाऊनही आपली मतं आणि सूचना नोंदवता येतील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत आदिवासींमध्ये अनेक गैरसमज आहेत मात्र नाशिक जिल्ह्यातल्या पांगरणेसारख्या आदिवासी भागात जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक लसीकरण करण्यात यश मिळवलं याविषयी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर जयेंद्र थविल यांनी आकाशवाणीला सांगितलं येथील लोक लसीकरणाला विरोध करत आहेत व लसीकरण घेत नव्हत त्यामुळे आमच्या सीईओ हो, लीना बनसोंड मॅडम यांनी महिला बचत गटांना आव्हान केले व आमच्या क्षेत्रात येऊन आदिवासी बांधवांना डांगी बोली भाषेत आव्हान करून येथील लसीकरणाला प्रवृत्त करण्यास मदत केली व तसेच आम्ही वैद्यकीय अधिकारी व आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र पांगरणे यांनी व कर्मचाऱ्यांनी सर्व गावागावात जाऊन लसीकरणासाठी लोकांना प्रवृत्त केली त्यामुळे येथील लसीकरणाचा वेग वाढला व आमचे लसीकरण शतक पार झाले या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट कॉम स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील कोविड 19 से बचाओ और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाएं, दो गज दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें। प्रादेशिक बातमी पत्र एकदा स्वागत देशभर कल सदतीस लाख तेवीस हजार पेक्षा जास्त नागरिकांच लसीकरण आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या सदतीस कोटी साठ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं देशात कोविड एकोणीस रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव पूर्णांक दोन दशांश टक्क्यावर पोहोचला आहे काल एक्केचाळीस हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले देशात आतापर्यंत दोन कोटी नव्याण्णव लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत काल एक्केचाळीस हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले तर आठशे पंच्याण्णव रुग्णांचा मृत्यू झाला यामुळे बळींची एकूण संख्या चार लाख आठ हजाराच्या वर गेली आहे सध्या देशभरात चार लाख चौपन्न हजार एकशे अठरा रुग्ण उपचाराधीन आहेत राज्यात काल सहा हजार सव्वीस रुग्ण बरे होऊन घरी आठ हजार दोनशे शहाण्णव नव्या रुग्णांची नोंद झाली तर एकशे रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत एकूण एकोणसाठ लाख सहा हजार चारशे सहासष्ट रुग्ण बरे झाले आहेत तर एक लाख पंचवीस हजार पाचशे अठ्ठावीस रुग्ण दगावले सध्या राज्यात एक लाख चौदा हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण शहाण्णव पूर्णांक पाच शतांश टक्के झालं आहे तर मृत्यूदर दोन पूर्णांक चार शतांश टक्के आहे मुंबईत काल सातशे छत्तीस रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातनं सुटी दिली मुंबईत आतापर्यंत सात लाख एक हजार सातशे दहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत काल पाचशे चार नवीन रुग्णांची नोंद झाली मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या सात लाख सत्तावीस हजार एकशे एक्केचाळीस अशी झाली असून मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी नऊशे नऊ दिवसांवर पोहोचला आहे सध्या सात हजार चारशे चौऱ्याऐंशी चार रुग्ण उपचार घेत आहेत काल तेरा रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे एकूण मृतांचा आकडा पंधरा हजार सहाशे बारावर पोचला आहे नवी मुंबईतल्या नरु इथल्या तेरणा रुग्णालयात रशियन बनावटीच्या स्पुटनिक पाच ही लस उपलब्ध झाली आहे काल या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आणि दोन दिवसात सातशे जणांना ही लस देण्यात आली लस घेण्यासाठी आरोग्य सेतूवर नोंद करणं आवश्यक असून या लसीची किंमत एक हजार एकशे पंचेचाळीस रुपये आहे भारतात या लसीचं उत्पादन डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज करत आहेत दरम्यान समाजातल्या कोणताही घटक दुर्लक्षित राहता कामा नये यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विशेष लशीकरण सत्राचं आयोजन करण्यात येत आहे जप्तीची कारवाई झालेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज दिलेल्या दोन सहकारी बँकांना सक्तवसुली संचालनालयानं नोटीस पाठवली आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांनी ही नोटीस मिळाल्याची पुष्टी केली आहे कर्जाचा तपशील द्यायला या बँकांना सांगण्यात आले तथापि या बँकांच्या अध्यक्षांनी या कर्जांमध्ये कोणतीही अनियमितता नाही असं स्पष्ट केलं आहे मराठवाडा आणि पश्चिम पाठोपाठ आता कोकणातही बिबट्यानं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातल्या मार्ग ताम्हाणे या गावात देवीदास चव्हाण यांच्या राहत्या घरी बिबट्यानं हल्ला केला आणि त्यांच्या घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्याला ठार केलं त्यानंतर या बिबट्यानं गोठ्यात बांधलेल्या गुरांवर देखील हल्ला केला गावातल्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्यानं पळ काढला या घटनेनंतर गावात दहशतीचं वातावरण आहे गावातल्या लोकांनी वनाधिकाऱ्यांकडे या गोष्टीची तक्रार केली आहे या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गावात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा वनपरिक्षेत्रात वाघानं केलेल्या हल्ल्यात एका सतरा वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे हा तरुण काल रात्रीच्या सुमाराला नैसर्गिक विधीसाठी घरातून बाहेर पडला मात्र तो घरी न परतल्यानं त्याचा शोध घेतल्यावर पहाटे त्याचा मृतदेह आढळला या तरुणाच्या शरीराचे काही अवयव शरीरा झाल्याचं तसंच त्याच्या शरीरावर जंगली प्राण्यानं ओरबडल्याच्या जखमा तसंच घटनास्थळी वाघाच्या पायाचे ठसे आढळले तसंच वाघही दिसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेड जिल्ह्यातील सुमारे एकशे तेरा किलोमीटरचा जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग रस्त्यांचा दर्जा सुधारून ते प्रमुख जिल्हा मार्ग करायला सार्वजनिक बांधकाम विभागानं मान्यता दिली आहे या प्रस्तावानुसार एकंदर तीन हजार चारशे बत्तीस किलोमीटर लांबीचा रस्ता सुधारणेला मान्यता देण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव शहराकरता गिरणा नदीवरून पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळवून देण्याचं आश्वासन नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे शिंदे यांच्या हस्ते काल भडगाव नगर परिषदेनं केलेल्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधीही या कार्यक्रमाला उपस्थित होते राज्यात काल रात्रीपासून अनेक ठिकाणी पाऊस झाला मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पालघर क्षेत्रात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे वाशिम जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला बीड आणि नांदेड जिल्ह्यातही आज पावसाला सुरुवात झाली अकोल्यात अकोल्यातल्या काही भागात काल रात्री पाऊस झाला मात्र आज वातावरण ढगाळ होतं अमरावती जिल्ह्यात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध गझलकार आणि पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांचा आज पहाटे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळेरे इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते एकसष्ट वर्षांचे होते वैभववाडी तालुक्यातलं नानिवडे हे त्यांचं मूळगाव गावाचं सरपंचपद देखील त्यांनी भूषवलं होतं सध्या त्यांचं वास्तव्य कणकवली तालुक्यात तळेरे इथं होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा तळागाळात काम करणाऱ्या प्रेरणादायी लोकांची पद्म पुरस्कारांसाठी नावं सुचवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन राज्यात फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समितीची स्थापना राज्य शासनानं मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत या महामार्गावर पथकर वसूल केला जाणार नाही राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात हमीपत्र लोकसंख्या नियंत्रणासाठी उत्तर प्रदेश सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणाच्या धर्तीवर देशव्यापी कायदा करण्याची गरज विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त राज्यात कोरोनामुक्त गावांमध्ये येत्या पंधरा जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी आणि देशात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव पूर्णांक दोन दशांश टक्क्यावर राज्यात काल सहा हजार सव्वीस रुग्ण कोरोनामुक्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।